हॅलो फ्रेंड्स, वैदिक मूवमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण चिकनगुनिया या आजाराविषयी जाणून घेऊयात. तर पावसाळ्याची सुरुवात झाली की अनेक व्हायरल आजारांची सुरुवात होते आणि त्यामधीलच एक आहे चिकनगुनिया. चिकनगुनिया हा एक ॲक्यूट फेब्राइल इलनेस आहे, म्हणजेच एक तापसदृश्य आजार आहे. आणि या आजारामध्ये ताप हे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. म्हणजेच चिकनगुनिया या आजारामध्ये पेशंटला एकदम हायग्रेड फीवर असतो, त्याचबरोबर पेशंटला खूप परस्पिरेशन होतं, म्हणजेच खूप घाम येतो. आणि बाकीच्या व्हायरल आजारांपासून चिकनगुनियाला वेगळं करणारं लक्षण म्हणजे चिकनगुनियामध्ये असणारी सांधेदुखी आणि अंगदुखी. आणि स्पेसिफिकच जर बोलायचं म्हटलं तर याला क्रिपलिंग डिसीज, म्हणजे सांधे अगदी जखडल्यासारखे होतात या आजारामध्ये. आणि प्रचंड वेदना असतात चिकनगुनिया असणाऱ्या रुग्णामध्ये. हे फक्त चिकनगुनिया असणारे रुग्णच सांगू शकतात किती तीव्र वेदना असतात या आजारामध्ये. तर चिकनगुनिया या आजाराची कारणे काय काय असतात हे आपण पाहूयात. तर चिकनगुनिया हा आजार व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे, म्हणजेच या आजाराला एका वाहकाची गरज असते. आणि चिकनगुनिया या आजाराचा प्रसार डासांमार्फत होतो, म्हणजेच चिकनगुनिया हा आजार एडिस इजिप्ती या नावाच्या डासामुळे होतो. ज्यावेळी हे डास माणसांना चावतात त्यावेळीच हे व्हायरस माणसांच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्या व्यक्तींना चिकनगुनिया या आजाराची लागण होते. या रुग्णाला नॉन इन्फेक्शियस डास जेव्हा चावतो तेव्हा त्या व्यक्तीच्या रक्तातील विषाणू पुन्हा डासांच्या शरीरात प्रवेश करतात, म्हणजेच डासांच्या शरीरात ट्रान्समिट होतात. आणि तोच डास जर नवीन व्यक्तीला चावला की हे विषाणू नवीन व्यक्तीच्या शरीरात ट्रान्समिट होऊन त्या व्यक्तीला चिकनगुनिया या रोगाची लागण होते. अशाच प्रकारे या रोगाचा प्रसार डासांमार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत जातो. याच कारणांमुळे या रोगाचा प्रसार साथींच्या स्वरूपात आढळतो. बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये किंवा एखाद्या स्पेसिफिक गावामध्ये या रोगाची साथच आपल्याला आलेली पाहायला मिळते. आणि हेच कारण आहे की हा आजार साथीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. तर चिकनगुनिया हा आजार रेनी सीझनमध्ये, म्हणजेच पावसाळ्यातच आपल्याला पाहायला मिळतो, कारण या डासांना वाढण्यासाठी रेनी सीझनमध्ये पोषक वातावरण असते. आणि हा आजार शक्यतो जिथे साठलेलं पाणी किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही अशा ठिकाणी पाहायला मिळतो, कारण अशा ठिकाणी या डासांना वाढण्यासाठी अगदी पोषक वातावरण असते. त्यामुळे ज्या ठिकाणी साठलेलं पाणी असतं किंवा पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही अशाच ठिकाणी हे डास आढळतात. त्याचबरोबर अडगळीच्या ठिकाणी आणि अंधाऱ्या खोलीमध्येही हे डास आढळतात. तर या आजाराचा इन्क्युबेशन पिरियड 5 ते 7 दिवसांचा असतो. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? तर जेव्हा तो व्हायरस डासांमार्फत आपल्या शरीरात येतो त्या व्हायरसला वाढण्यासाठी किंवा ग्रोथ होण्यासाठी 4 ते 7 दिवस लागतात. आणि 7 दिवसानंतर मग आपल्याला या आजाराची लक्षणे दिसायला लागतात, म्हणजेच हे डास 1 आठवड्यापूर्वीच आपल्याला चावलेले असतात आणि त्यानंतर या आजाराची लक्षणे दिसायला सुरुवात होते. म्हणजे साधारण 1 आठवड्यापूर्वी आपल्याला डास चावलेला असतो आणि त्यानंतर चिकनगुनिया या आजाराची लक्षणे 7 दिवसानंतर दिसायला सुरुवात होते. तर चिकनगुनिया या आजाराच्या लक्षणांमध्ये सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं लक्षण असतं ते म्हणजे हायग्रेड फीवर. रुग्णाला अगदी कडक ताप असतो या आजारामध्ये. त्या आणि तापेबरोबरच या रुग्णाला खूप घामही येतो, खूप परस्पिरेशन होतं या आजारामध्ये. चिकनगुनियाचं दुसरं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे अर्थरायटिस किंवा सांधेदुखी. रुग्णाला प्रचंड सांधेदुखी असते या आजारामध्ये. काही लोकांना तर चालताही येत नाही, एवढे स्नायू जखडलेले असतात या आजारामध्ये. तीव्र वेदना असतात चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये. चिकनगुनिया या आजारामध्ये मोठे मोठे तर सांधे दुखतात, त्याचबरोबर छोट्या छोट्या सांध्यांनाही खूप वेदना असतात. जसे की हाताच्या बोटांची जे सांधे असतात त्यांनाही खूप वेदना असतात, त्याचबरोबर पायाच्या बोटांच्या सांध्यांनाही खूप वेदना असतात. त्याचबरोबर चिकनगुनियामध्ये काही सांध्यांवर सूजही येते. आणि चिकनगुनिया असणाऱ्या रुग्णांमध्ये डोकेदुखी, डिहायड्रेशन होणं, त्याचबरोबर काही रुग्णांमध्ये खूप थकवा येतो, त्याचबरोबर उलटी, मळमळ, याचबरोबर काही रुग्णांमध्ये जुलाबही होऊ शकतात. ही काही महत्त्वाची लक्षणं चिकनगुनिया या आजारामध्ये असतात. तर चिकनगुनिया हे नाव
किमा कोंडे या भाषेतील आहे. याचाच अर्थ असा की दॅट विच बेंड्स अप म्हणजे जे वाकलेले आहे असा होतो. या आजारात तीव्र सांधेदुखी आणि सूज यामुळे रुग्ण वाकून चालतो. या आजारात वेदना खूप तीव्र असल्यामुळे रुग्णाला हालचाल करणे खूप त्रासदायक असते. ही सांधेदुखी अनेकदा 1 ते 2 आठवड्यांमध्ये बरी होते, पण क्वचितच काही रुग्णांमध्ये ती काही महिने किंवा काही वर्षही राहू शकते. ही झाली चिकनगुनियाची लक्षणे. तर चिकनगुनिया हा आजार होऊ नये यासाठी आपण काय प्रतिबंधात्मक करू शकतो, कारण म्हणतात ना प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. तर चिकनगुनिया हा आजार होऊ नये यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो हे आपण पाहूयात. जसे की आपण पाहिलं की चिकनगुनिया हा आजार डासांमुळे होतो आणि नंतर तो पसरतो. तर चिकनगुनिया या आजाराची साथ आटोक्यात आणण्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर आपण हे पाहिलंयच की चिकनगुनिया हा आजार डासांमार्फत होतो आणि तो पसरतो. तर डासाची उत्पत्ती होते कुठे, तर साठलेल्या पाण्यामध्ये होते. त्यामुळे आपल्याला घराच्या आसपास किंवा टेरेसवर पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. जसे की रिकामे डबे, खेळणी, झाकणी, टायर, झाडे लावलेल्या कुंड्या यामध्ये पाणी साचून देऊ नका. यामधील पाणी वेळच्या वेळी काढून टाका. पाणी साठवण्याच्या भांड्यांना झाकण लावून ठेवा. आपल्या आजूबाजूच्या परिसरात पाण्याचे डबके साठवून देऊ नका. डास घरात न येण्यासाठी खिडक्यांना जाळी बसवून घ्यावी. सायंकाळी घराची दरवाजे बंद करा, म्हणजे डास घरात येणार नाहीत. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. त्याचबरोबर सायंकाळी घराबाहेर पडताना किंवा रात्री झोपताना मॉस्किटो रिपेलेंट क्रीमचा वापर करावा किंवा घरामध्ये मच्छर अगरबत्तीचा वापर करावा. संपूर्ण अंग झाकेल असे बंद गळ्याचे लांब बाह्य असणारे कपडे वापरावेत. हे प्रतिबंधात्मक उपाय तुम्ही चिकनगुनिया हा आजार न होण्यासाठी करू शकता. आणि आता आपण वळूया चिकनगुनिया झाल्यानंतर होणाऱ्या उपचारांकडे, म्हणजे चिकनगुनियाच्या ट्रीटमेंटकडे. तर चिकनगुनिया या आजारापासून वाचण्यासाठी अजून तरी कुठल्याच प्रकारची लस उपलब्ध नाही. चिकनगुनिया या आजारावरील लक्षणं खूप तीव्र असल्यामुळे त्या आजारावर उपचार घेणं अत्यंत गरजेचे असते. चिकनगुनिया हा आजार विषाणूजन्य असल्यामुळे तो सेल्फ लिमिटिंग असतो. या आजाराची लक्षणे साधारण 2 ते 8 दिवस राहू शकतात. कुठल्याही व्हायरल आजारांप्रमाणे या आजारामध्येही प्रचंड शक्तपणा जाणवतो पेशंटला. आणि त्यासाठीच पुढील उपाय करावेत. संपूर्ण विश्रांती घ्या, त्याचबरोबर भरपूर पाणी प्यावे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावेत. पाण्यासोबतच नारळ पाणी, त्याचबरोबर फळांचे ज्यूस जर घेतले तर डिहायड्रेशन होणार नाही. मात्र उलटी आणि मळमळीचा जर त्रास होत असेल, पाणी जर जात नसेल रुग्णास, तर अशा वेळेला त्वरित डॉक्टरांस दाखवावे व गरज असल्यास सलाईनही लावावे. चिकनगुनिया या आजारामध्ये मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा ताप असतो, त्यासाठी पॅरासिटामॉल घ्यावे. त्याचबरोबर अंगदुखीसाठी आयबोप्रोफेनसारखे औषधं घेतले तरी चालतील. मात्र ॲस्प्रिन किंवा कुठलेही NSAIDS सारखे औषधे टाळावीत, कारण या आजारामध्ये डेंग्यूप्रमाणेच प्लेटलेट्स कमी होण्याचीही शक्यता असते. आणि प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे शरीराअंतर्गत ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात. आणि हे जे ॲस्प्रिनसारखे जे औषधे असतात, त्यामुळे ब्लिडिंग होऊन रुग्णास गंभीर लक्षणंही दिसू शकतात. त्यामुळे शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या औषधे घ्यावीत. त्याचबरोबर आहारामध्ये व्हिटॅमिन सी युक्त फळांचे सेवन करावेत. यामध्ये संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा यामुळे व्हिटॅमिन सी भेटते व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्याचबरोबर नॅचरली प्लेटलेट्स काउंट वाढवण्यासाठी पपई, केवी, स्ट्रॉबेरी व द्राक्षे या फळांचे सेवन करावे. यामुळे प्लेटलेट्स काउंट वाढवण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर सांधेदुखी कमी करण्यासाठी किंवा सांध्यांवरची सूज कमी करण्यासाठी कुठलेही वेदनाशामक मलम किंवा तेल लावून मालिश करावी. त्याचबरोबर गरम पाण्याच्या पिशवीने शेकही घ्यावात. यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. तर व्हिडिओमध्ये आपण चिकनगुनिया या आजारावरील कारणे, लक्षणे, त्याचबरोबर उपचार पद्धती पाहिली. तरी तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी.